विचारवेतकडून आजचा इतिहास आज इतिहासात काय घडले आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन नोव्हेंबर अठराशे तेहत्तीस रोजी इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे संस्थापक महेंद्रलाल सरकार यांचा जन्म ते होमिओपॅथ समाज सुधारक व विज्ञान प्रसारक होते होमिओपॅथीच्या प्रसारासाठी त्यांनी जर्नल ऑफ मेडिसिन हे मासिक सुरू केले दोन नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने म्हणजेच बीबीसीने टेलिव्हिजन सेवा सुरू केली ही जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे माहिती शिक्षण आणि मनोरंजन पुरवणे हे या संस्थेचे ध्येय आहे सणदेनुसार ही संस्था राजकीय आणि आर्थिक प्रभावापासून मुक्त असणे त्याचबरोबर दर्शक आणि श्रोते यांना उत्तरदायी असणे अपेक्षित आहे दोन नोव्हेंबर एकोणवीसशे चौऱ्याऐंशी रोजी मराठी साहित्यिक शरदचंद्र मुक्तिभोग यांचे निधन मुक्तीबोध हे कवी कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात मुक्तिबोधांची जीवननिष्ठा त्यांच्या साहित्यातूनही प्रतिबिंबित झालेली प्रत्ययाला येते एकोणवीसशे एकोणऐंशी सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्य या ग्रंथाबद्दल त्यांना दिला गेला उद्या काय घडले पहा उद्या